रेडिओ सिटी 91.1 मी आज शोचं शो शिंडाली आणि आज माझ्यासोबत आहे त्या मायले की त्या आईला खूप जास्त अभिमान आहे आपल्या मुलीचा. पण मला कौतुक वाटतं की त्या आईनी पण सपोर्ट केला तेव्हा आज तिला तो अभिमान वाटतो आहे आणि तिचं कौतुक होतं तिच्या लेकीचं ते बघताना. नक्कीच असं म्हणतात ना की ऊर भरून येतं काकू, तसं नक्की झालं असेल राईट? हो नक्कीच ना, आय एम प्राऊड ऑफ माय. मला सांगा की जेव्हा तिच्या पहिल्या चित्रपटाला इतकं भरभरून यश मिळालं किंवा ह्या क्षेत्रात ती येतात ना, तुम्ही तिला काय सांगेल? नेहमी पाय जमिनीवर ठेव, नेहमी पाय जमिनीवर ठेव. आकाशात उंच बघा रे, पण पाय जमिनीवर ठेव. क्या बात आहे. हो मलाही तेच सांगितलं की नेहमी पाय जमिनीवर ठेवायचे, किती मोठं काम केलं तरी इथेच आपण वाढलो. क्या बात आहे. मला सांगा की रिंकूला आता आम्ही पडद्यावरती बघतोय, तिचा हा प्रवास सुरू झालाय ग्लॅमर वर्ल्ड मध्ये ती राहणार आहे, पण रिंकूच्या लहानपणीच्या काही गोष्टी तुम्ही सांगू शकाल? आमच्या घरात ना मी थोरली जाऊ आणि पहिलं मूल म्हणजे सगळ्यांना हवं हवंच असतं. करेक्ट. मग त्याच्यामुळे तिचा जन्म झाल्यावर सगळं घर ना खूप खुश झालं होतं. जरी मुलगी झाली ना तरी पण खूप आनंद गगनात पावला असं झालं. आणि ती जस्ट जन्मल्यानंतर तिला कोणी घ्यायचं ह्याच्यासाठी वाद की माझ्याकडे पहिल्यांदा आली पाहिजे हे असं होतं. वाव. आणि तिने जन्मल्यानंतर पण खूप सुंदर होती, जशी आता आहे तशीच खूप सुंदर होती. सो रिंकू म्हणजे बघ, तुला घेण्यावरतून सगळ्यांमध्ये भांडणं झालेली आहेत. मी विचार करते की तुला सगळ्यांचं प्रेम म्हणजे तिथनं तुझ्या प्रेम मिळवण्याची सुरुवात झाली होती राईट? ओके. हा तर तिचा जन्म झाल्यानंतरचा प्रसंग आहे. जेव्हा रिंकू मोठी व्हायला लागली तेव्हा तिच्यामधले हे कलाकार असण्याचे गुण कुठे दिसले? शाळेत जेव्हा गॅदरिंग वगैरे म्हणजे ती भाग घ्यायची, तिला जन्मताच ती म्हणजे मुळातच ती काय म्हणजे अनुवंशिक, तिचे वडील ना खूप छान डान्स करतात. आणि माझी आई गाणी म्हणजे खूप छान गाणी म्हणते. माझे वडील पण ह्या कलाक्षेत्रात खूप मस्त होते, म्हणजे ऑलराऊंडर होते, पण ते अनुवंशिक थोडस आलं असावं असं मी म्हणते. क्या बात आहे. मग ती शाळेत जायच्या अगोदरपासून एखादं म्युझिक लागलं काय झालं ना ती आपोआपच हालायची, अंग आपोआपच हालत, तिला कोणी मार्गदर्शन नाही. आणि कधी शाळेत असताना असं झालं की रिंकूच्या बाबतीत काही कंप्लेंट आली आहे तिच्या टीचर्सने केली आहे? नन वगैरे नव्हती करत, भांडण ती माझ्याशी करते. पण आईशी जर वाद होत असेल तर कुठल्या गोष्टीवरून होतो? कुठल्याही गोष्टीवरून सांगते गोष्टी खाण्यावरून खूप होतं. ती मी काही ब्रेकफास्ट मागव, तुला काय मागवायचं मला नाही, काहीतरी खात जा हे मागवते. तुला सांगितलं ना मला नाही मागवायचं, मला नाही खायचं, तुझे तू खा ना, म्हणजे असे माझे कशा होत. तुला माहितीये पण रिंकू आता हे असं वाटतं ग, पण जेव्हा आपण दूर असतो ना आणि तेव्हा आपल्याचं कोणी म्हणणार नसतं ना तेव्हा ते खूप जाणवतं की अरे नाही, पण माझं डायट असतो आणि मला नसतं खायचं आणि आईची इच्छा असते की आम्ही खातो, त्यातले दोन घास तरी खा आमच्याबरोबर. चल तुम्हाला दोघींना सुद्धा मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. Thank you.